बोगस पोलीस बनून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शशिकांत दयाराम म्हात्रे, दर्शील प्रवीण गोसर, निलेश अरविंद मिश्रा, प्रेमचंद उर्फ गोट्या किसन चिकणकर हे लुटमार करणाऱ्या टोळीतल्यांचं नाव असून कल्याण येथील ते रहिवासी आहेत. मुलुंडच्या नीलमनगर येथे बँकेमध्ये विविध व्यापाऱ्यांचे 27 लाख रुपये भरण्यासाठी फिर्यादी जिग्नेश शहा जात होते. यावेळी त्यांना शशिकांत म्हात्रे यानं पोलिसांचा युनिफॉर्म घालून थांबवलं. त्याच्यासोबत त्याची टोळी देखील होती. त्यानं त्यांना लायसन्स आणि कागदपत्रांची विचारणा केली. त्याला आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं भासवून त्याची मोटरसायकल आणि 27 लाख रुपये रोख रक्कम घेऊन पळ काढला होता. सदर गुन्ह्याबाबत नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच नवघर पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली. गुन्ह्यामध्ये पोलीस सहभागी असल्यानं मुंबई पोलिसांच्या इब्रतीचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस खरे की बोगस याचा छडा लावणं आवश्यक होतं. नवघर पोलिसांसह क्राईम ब्रँच सुद्धा या कामाला लागली होती. नवघर पोलिसांनी रात्रंदिवस तपास करून सर्व शक्यतांचा सखोल अभ्यास करीत CCTV तपासून गुन्ह्यातील मोटरसायकल नंबर प्राप्त केले. त्यावरून मोबाईल नंबर हेरून CDRचा तांत्रिक अभ्यास करून कल्याण येथून गुन्ह्यातील टिप्परसह आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. सदर गुन्ह्यामध्ये पोलीस गणवेश घालून पोलीस असल्याची बतावणी करणारा शशिकांत म्हात्रे हा खरा पोलीस नसून एक रिक्षा ड्रायव्हर असल्याचं निष्पन्न झालं आहे आणि मुंबई पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या आरोपींकडून नवघर पोलिसांनी 16,10,000 रोख रक्कम, 1 लाख रुपयांचा ऐवज, एक स्कूटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवघर पोलीस स्टेशन अंतर्गत CR नंबर 40/21 हा 420/170/34 या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलमान्वये ह्याच्यामध्ये जवळपास एका व्यापाऱ्याची व्यापारी पैसे घेऊन जात असताना व्यापाऱ्यांची कॅश होती थोडक्यात, ती 27 लाख रुपये ही कॅश पोलीस असल्याचं सांगून त्याच्याकडून घेऊन गेले होते. तर सदरची घटना ही 9 तारखेची घटना होती. जवळपास रात्रीचे 9:15 यातील फिर्यादी हा नीलमनगर जे आहे स्वामी समर्थ गार्डन इथे जात असताना, म्हणजे आपल्या घरी जात असताना त्याला मागून एक 2-व्हीलर आली. तिथे एक पोलीस आणि त्याच्याबरोबर एक आणखी एक व्यक्ती होता. पोलीस असल्याचं भासून त्याला काठीनी असं हात दाखवून त्याला बाजूला थांबण्यात सांगण्यात आलं होतं आणि त्याला पोलीस दाखव तुझे ऐकार दाखव तुझे हे सगळं दाखवून त्याच्याकडून फोर्स त्याचे पोलिसाचे आपण जाऊन पोलीस स्टेशनला ते सर्व तुमची केस वगैरे करू असं सांगून त्याच्याकडे फसवून ती कॅश घेऊन गेले होती. अत्यंत कठीण आणि कोणताही पुरावा आपल्याकडे हा नव्हता. आपले नवघर पोलीस स्टेशनची सर्व टीम PI कांबळे असतील, खेडेकर असतील, लोंढे असतील, प्लस त्यांचे सर्व डिटेक्शनचे स्टाफ यांनी अत्यंत शितापेने जवळपास 15 दिवस आपण ह्याच्यावरती वर्क करत होतो आणि चांगलं डिटेक्शन केलं आहे. आणि जवळपास 27 लाखपैकी 17 लाख रुपयाची कॅश आपण ह्याच्यामध्ये रिकवर केलेली आहे. ह्याच्यामध्ये 4 आरोपींना अटक केली आहे. त्यात आरोपी नंबर 1 होता, तो स्वतः पोलिसचा ड्रेस त्यांनी घातला होता आणि त्यांनी फिर्यादीला पोलीस असल्याचं भासून ती पूर्ण रक्कम घेऊन गेला होता. कुठलाही पुरावा नव्हता, ना कुठलं टेक्निकल आम्हाला अनालिसिसमध्ये पण काही सापडलं नव्हतं, पण आम्हाला एक CCTV, एक अंदूकचा CCTV मिळाला होता. त्याच्यामधून आपण ती गाडी आयडेंटिफाय केली. गाडी आयडेंटिफाय नंतर आरोपी नंबर 1 आम्हाला पायधुनीला आम्ही त्याला उचललं आणि उर्वरित 3 आरोपी कल्याणमध्ये आपण हेले. अहोरात्र आपल्या सर्व 3 ते 4 टीम आपण ह्याच्यामध्ये कार्यरत होता, कारण का मुंबईच्या व्यापाऱ्याची कॅश होती आणि तो डिस्ट्रीब्युशनसाठी चालला असताना ही पोलीस असल्याचं सांगून त्यांनी ह्या पूर्ण कारनाम्याला अंजाम दिला होता. त्याच्यामध्ये पोलीसचा ड्रेस पण आपण त्या व्यक्तीच्या ह्याच्याकडून जप्त केला आहे. जो पोलीसचा ड्रेस होता तो त्यांनी कल्याणमध्ये एका ह्याच्याकडून विकत घेतला होता आणि त्याच्यामधून 2 गाड्या, त्याच्यामधून जे काही पैसे त्यांनी चैन वगैरे खरेदी केली होती त्या पैशामधून आणि कॅश असं आम्ही पूर्ण रिकवर केलेलं आहे. यापूर्वी ह्या आरोपींचा अद्याप तरी रेकॉर्ड आम्ही चेक केलं तरी कुठल्या गुन्हे नाही आहेत. यामध्ये मान्य CP सरांचं पण प्रॉपरली लक्ष होतं. मान्य जॉईंट CP लॉ ऑर्डर स्वतः याच्यामध्ये प्रॉपरली करतो. रिजन साहेबांनी आम्हाला डायरेक्शन दिल्या होत्या की कसा नेमकं काय करायचं आहे. तर ही मोठा एक आपण केलेली कॅश आपण याच्यामध्ये रिकवर करू शकलो. आरोपींचं यातला आरोपी नंबर 2 हा सगळ्यात त्याच्यामध्ये मास्टर माइंड आहे, प्लॅनर आहे. त्याचं वय 24 वर्ष असेल तरी पण त्याच्यामध्ये त्यांनी हे पूर्ण प्लॅनिंग कसं करायचं, त्यांनी पूर्ण हे 4-5 दिवस त्यांचं ऑब्झर्वेशन चालू होतं. त्यांनी रेकी पण केली होती की कॅश कुठून, आता कॅश ही जो व्यक्ती आहे तो पायधुनीवरून ही कॅश व्यापाऱ्यांची घेतो आणि तो नवघरच्या हद्दीत येतो आणि तिथून तो डिस्ट्रीब्यूट करतो.
ह्या पूर्ण प्लॅनिंग त्यांचं माहीत होतं की कसं येणार काय येणार, कोणी पोलिसाचा रोल करणार, कोणी बाईक चालवणार आणि नंतर पूर्ण कुणाही कसं भेटायचं ते, हे पूर्ण प्लॅनिंगनी झालेली आहे आणि ते उकल केलेली आहे आपण.